नमस्कार मंडळी, सापलिंग बाबाच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला कधी न पाहिलेली 2.5 ते 3 इंची पाणी आपल्या बोरवेलला लागले आहे। चला तर मित्रांनो, तुम्हाला आपला संपूर्ण बोरवेलचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। चला तर मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे आपल्याला पाणी लागले आहे, आपण कोणताही न पाळ्या आणता आपल्या मनाने इथे बोरवेल मारला होता। त्या बोरवेलला एवढं 2.5 ते 3 इंची पाणी लागलेलं आहे। आपल्या स्टाफिंग बाबाची कृपा आहे, त्यामुळे आपल्याला एवढं पाणी लागलेलं आहे। ही गाडी गांजे पाटलांची पिंपळवादी यावरून आली होती। त्यांनी स्वयंपाक बनवण्याचं काम करू, हे जुना बोर होता तो पण चालू होता। अशा प्रकारे इथे बोर मारलेला आहे अंदाजे। ही आता हाय प्रेशर गाडी होती। आपल्याला हे पाणी इथं 75 फुटावर लागलेलं आहे। असं 2.5 इंची पाणी सुरू आहे। तर कसं वाटलं मित्रांनो पाणी, तुम्ही एक कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, भरपूर असं पाणी आपल्याला लागलेलं आहे। मनात भाव देवावर श्रद्धा असलेली कोणतीही गोष्ट अशक्यही नसते, आज मला अनुभव आले आहे। आपल्या साबलिंग बाबाच्या कृपेने भरपूर असं पाणी, आमचे 30 ते 40 बोरं होईल असेल, एवढे पाणी कंचन बोरं लागेल नाही आत्तापर्यंत। आपला सगळा पठार भाग डोंगराळ भाग आहे। त्या डोंगराळ भागात दुष्काळाची तीव्रता जाणवायला लागलेली आहे। या दुष्काळ असल्या कारणानं पाणी पण नाही, पाऊस पण कमी झालेला आहे। आमचे शेजारी पाजारील व आमच्याकडील बोर बंद झालेले आहे संपूर्ण, पण या ठिकाणी हे पाणी लागलेलं आहे। 1 ते 1.5 तासापासून बोर सुरू आहे, पाणी पण 1 ते 1.5 तासापासून सुरू आहे। आता हा बोरवेल फक्त आपल्या 200 फूट करायचा आहे खाली, जास्त खाली काही पाणी लागत नाही की एखादी कच्ची पाकी पडून पाणी खाली जाऊ शकते। असं सुंदर असं पाणी आपल्याला लागलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आमचं बोरवेलचं पाणी कसं वाटलं एक कमेंट करून नक्की सांगा। आमचा काय भाग असा एक नदीच्या काठाचा भाग नाही, डोंगराळ भाग आहे। डोंगराळ भागात असं अतिशय सुंदर असं पाणी लागलेलं आहे। ते पाणी 70 ते 75 फुटावं लागलं होतं। तर बघूया संपूर्ण बोरवेल, तुम्हाला दाखवूया कसा वाटला एक व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे पाणी पण जास्त उडते वर। आत्ता इतका आनंद होतो आहे आम्हाला की आमचा आनंद गगनात मावत नाही। अशा प्रकारे सुंदर असं पाणी लागलेलं आहे। आमच्या ह्या पठार भागात डोंगराळ भागात पाणी लागणं आता या दिवसात शक्य नाही, पण आम्हाला देवीच्या कृपाने लागले पाणी। ते बघूया आता उद्या आपल्याला मोटर सोडून लगेच चालू करायची। तर बोरवेल पण होता आलेलं आहे, आता 1 ते 2 पाईप सोडायची राहिली बाकी। आपल्याला सगळं बोर फक्त 200 फूट पूर्ण करायचं आहे। नंतर खाली काय असतं, खाली जमिनीत जास्त पाणी नसतो, त्यामुळे एखादी कच्ची पाकी पडली तर पाकी वाटत पाणी निघून जाण्याची भीती असते, त्यामुळे हे पाणी आपण काय खाली जाऊन देणार नाही। 200 फूट पुरं झाले, आपलं बोरवेल बंद करायचं आहे। आता आपला हा बोरवेल साफ करण्याचं काम सुरू आहे, त्यानंतर पाईप पण काढून घेऊया। अशा प्रकारे आता बोरवेल साफ करायचं काम सुरू आहे। बोरवेल पूर्ण आता बोरवेल साफ करून घेणार आहोत। संपूर्ण बोरवेल साफ करून घेण्यासाठी चिखल माती सगळं बाहेर पडते। अशा प्रकारे आपला 200 फूट बोर पूर्ण झालेला आहे। असे 2 ते 2.5 ते 3 इंची पाणी आपल्याला लागलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं आमच्या बोरचं पाणी एक कमेंट करून नक्की सांगा। हे आपली गांजे पाटील यांची गाडी पिंपळगाव देपा, ही 10 टायर गाडी आली होती। तिनं 1 तासात 200 फूट बोर मारून दिलं। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता बोर पूर्ण होऊन आता पाईप खोलण्याची लाईन खोलण्याची काम सुरू आहे। आता लाईन काढून घेऊ राहिली आहे वर। तर मित्रांनो, अख्खी ही लाईन वर काढण्याचं काम ही आपली MP ची मुलं येते गाडीवर, अशा प्रकारे अवजड कामही करतात। तर मित्रांनो, हे भरपूर कष्टाचे काम आहे बोरवेलची पाईप खोलणं, पाईप बसवणे। आता बोरवेल मारून झाला होता। तर मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात, महाराष्ट्र राज्यामधून कुठून, कोणत्या जिल्ह्यातून, गावातून बघतात कमेंट करून नक्की सांगा। मी राहणार वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। माझ्या शेतीतला बोर असून त्याला आज पाणी लागले होते, त्या आनंदाच्या भरात मी एक व्हिडिओ बनवला। कसा वाटला प्रयत्न तुम्हाला एक कमेंट करून नक्की सांगा।
बोर मारण्यासाठी हा लोखंडी पाईप 18 फुटाचा होता, साधारणतः 11 पाईप 5 फूट बीट धरून 2 से 3 फूट हा बोरवेल झाला होता। तर अशा प्रकारे आता बोर पूर्ण झालेला आहे, पाईप पण काढून झालेले आहे। ते मुलं पाईप बाहेर काढतात, 2-3 दिवस पाईप बाकी आहे काढायची। आपला पण आलेलं आहे, पावसाचं पण वातावरण सांगितले, गारपिटीची शक्यता पण आहे, आपल्या बोरला पाणी पण भरपूर लागलेलं आहे। अशा प्रकारे आता ही गाडी इथून बोर मारून जाणार आहे। सकाळची आता 7 वाजलेलं आहे, गाडी रात्री आली होती 5 वाजता, सकाळी 6 जाऊ चालू केलं, 1 तास तिने बोर पूर्ण केला 200 फूट। त्यानंतर आपल्या बोरवेलला पाणी लागले आहे। हे सुंदर असं पाणी तुम्हाला कसं वाटलं एक कमेंट करून नक्कीच सांगितला। व्हिडिओला पण लाईक करीत जा, व्हिडिओ मित्रांनाही शेअर करीत चला। हे असे अवजड काम करतात हे मुलं, भरपूर असं अवजड काम आहे पाईप काढण्याचं। तुम्हाला आता हे ह्या व्हिडिओ नंतर उद्या आपण मोटर सोडणार आहोत, व्हिडिओ पण तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून दाखवण्याचा प्रयत्न करू की मोटर किती चालते। आता हे शेवटचं बीट काढले, म्हणजे जे कटर राहतं आपलं 5 फुट जे कटर तिने काढलेलं आहे, ते आता गाडीत चढवताना व गाडी पूर्ण बोर झालेला आणि पाईप काढून ते बीट उचलण्याचा प्रयत्न करतात हे मुलं। शेवटचा पाईप आहे बोरचा, भरपूर असं कष्टाचं काम आहे मित्रांनो। थंडी, ऊन, वारा, पाऊस त्याच्यात त्यांनाही काम करावं लागतं। भरपूर जड रवाड आहे, मी पण एक उचलून बघितला होता ती गाडी, भरपूर असा जड लोखंडी रवाड असतो हा उचलण्याचा, त्यानंतर हा उचलून टाकण्याचा प्रयत्न करतात। तर मित्रांनो, संपूर्ण बोरवेल आता मारून झालेलं आहे। आता ही बोरवेलची गाडी पण जाणार आहे, आता ही त्यांची पाईपांची शिडी पण खाली घेतलेली आहे। चला तर मित्रांनो, तुम्हाला आता थोडक्यात आपले मोटर उद्या सोडणार आहोत, त्याचा व्हिडिओ मी थोडक्यात काढून घेऊन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो। अशा प्रकारे 2 ते 2.5 इंची पाणी आपल्या बोरवेल लागलं होतं, ही मोटर चालू आहे 2-4 तास फुल चालू आहे। चला तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले धन्यवाद, भेटूया लवकर अशा पुन्हा बनाट्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।